Good afternoon, students. You all are welcome for this video lecture. In last video lecture, we have discussed the condensers. Now the next component is expansion device. After condenser, the liquid refrigerants enter into the expansion device. Expansion device is located between the condenser and evaporator. An expansion valve is a component in refrigeration and air conditioning system that controls the amount of refrigerant flow into the evaporator, thereby controlling the superheat at outlet of the evaporator. Means evaporator cha outlet la kayam superheated vapors asha paddhatina liquid refrigerant flow he evaporator la supply karto. Nemka there are two functions of the expansion device. Pahila function ahe to reduce the pressure, to drop off pressure at constant enthalpy from condenser pressure to evaporator pressure, to reduce the pressure of refrigerant from condenser pressure to evaporator pressure by throttling process. Dusra hai, to control mass flow rate of refrigerant in evaporator as per load on the evaporator. A capillary tube is used as expansion device in all domestic refrigeration. म्हणजे जसं लोड आहे तुमच्या सिस्टीमवर त्यानुसार इव्हॅपोरेटरला रेफ्रिजरंट सप्लाय करणे. मास टू म्हणजे दोन फंक्शन, टू रिड्यूस द प्रेशर अँड टू कंट्रोल द मास फ्लो रेट ऑफ रेफ्रिजरंट सप्लाय टू इव्हॅपोरेटर ॲज पर द लोड ऑन द सिस्टीम. ओके, दिस इज द फंक्शन ऑफ एक्सपान्शन डिवाइस. वॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ एक्सपान्शन डिवाइसेस? देर आर फाईव्ह टाईप्स. द वन इज अ कॅपिलरी ट्यूब. हँड ऑपरेटेड एक्सपान्शन वॉल, अ नॉर्मल वॉल इज देअर. म्हणजे वॉल तुम्ही ओपन केलं की तो, जेव्हा सपोज वॉल क्लोज केलं की फ्लो काय होतो, बंद होतो. जेव्हा वॉल ओपन करेल त्यावेळेस दुसऱ्या साईडला जोरात फ्लो होतो, म्हणजे देर इज अ ड्रॉप ऑफ प्रेशर टेक्स प्लेस आणि वेलॉसिटी इन्क्रीज होतो, म्हणजे फ्लो यू आर गेटिंग. दॅट इज अ हँड ऑपरेटेड एक्सपान्शन वॉल्स. थर्मोस्टॅटिक एक्सपान्शन वॉल, ॲटोमॅटिक एक्सपान्शन वॉल अँड फ्लोट एक्सपान्शन वॉल्स. यामध्ये आपण कॅपिलरी ट्यूब, थर्मोस्टॅटिक आणि ॲटोमॅटिक एक्सपान्शन वॉल्स बघणार आहोत. दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ एक्सपान्शन डिवायसेस जनरली यूज्ड इन रेफ्रिजरेशन सिस्टीम. सो कॅपिलरी ट्यूब, द प्रेशर ड्रॉप थ्रू द कॅपिलरी ट्यूब डिपेंड्स ऑन इंटरनल डायमीटर अँड लेंथ ऑफ ट्यूब. कॅपिलरी ट्यूब इज नथिंग बट अ कॉपर ट्यूब ऑफ सर्टन ऑफ स्मॉल डायमीटर ऑफ सर्टन लेंथ. मग एक लार्ज, एक सफिशियंट लेंथ आणि एक स्मॉल डायमीटरचा कॉपर ट्यूब आहे. मग जेव्हा लिक्विड रेफ्रिजरंट या कॉपर ट्यूब स्मॉल डायमीटरमधून पास होतो, त्यावेळेस दोन्ही साईडला सर्फेसला फ्रिक्शन होतं, त्यामुळे त्याचं प्रेशर काय होईल, रिड्यूस होईल. वेन द फ्रिक्शन ऑकर्स द प्रेशर विल गेट्स रिड्यूस. देर इज अ ड्रॉप ऑफ प्रेशर ड्यू टू फ्रिक्शन बिटवीन द रेफ्रिजरंट अँड इंटरनल सर्फेस ऑफ द कॅपिलरी ट्यूब. द प्रेशर ड्रॉप टेक्स प्लेस. स्मॉल डायमीटर ऑफ ट्यूब रिड्यूस कंडेन्सिंग प्रेशर टू इव्हॅपोरेटर प्रेशर. द प्रेशर ड्रॉप डिपेंड्स अपॉन इंटरनल डायमीटर ऑफ द ट्यूब, ओके, अँड लेंथ ऑफ द ट्यूब. जनरली द इंटरनल डायमीटर ऑफ ट्यूब इज 116 to 118 inch अँड मेड अप ऑफ कॉपर. इट इज जनरली मेड अप ऑफ कॉपर. सो दिस इज वॉट युअर कॅपिलरी ट्यूब एक्सपान्शन डिवाइस. सो इव्हॅपोरेटरमधून, इथे इव्हॅपोरेटरमधून जो तुमचा रेफ्रिजरंट येईल हा पोर्शन तुमचा कॅपिलरी ट्यूब आहे. सो वेटोळे केलेले आहेत, कारण त्याचं सफिशियंट लेंथ आहे ऑफ स्मॉल डायमीटर मेड अप ऑफ कॉपर. तिथून जेव्हा पास होईल, इथं वेपर्स असणार, म्हणजे तुमचं लिक्विड ऑफ जेव्हा इथे पास होईल, त्याचं फ्रिक्शनमुळं ड्रॉप ऑफ द प्रेशर टेक्स प्लेस टू व्हॉट युअर इव्हॅपोरेटर प्रेशर. या साईडनं जाणार आहे तुमचं लिक्विड रेफ्रिजरंट आणि एक्स स्ट्रेनर आहे इथं. फिल्टर काही फॉरेन पार्टिकल्स असेल तर काही इथं रिमूव्ह केलं जातो, काही वॉटर वेपर्स असेल तर रिमूव्ह केलं जातं. बिकॉज आफ्टर एक्सपान्शन काय होईल, इथं टेम्परेचर हा मायनसमध्ये जातो. या ठिकाणी तुमचं टेम्परेचर नॉर्मल टेम्परेचर आहे. सपोज तुमचं 30-32 degree Celsius आहे, इथं -3-4 degree Celsius जातो. देन दिस लो टेम्परेचर लो प्रेशर वेपर्स एंटर्स इन टू द इव्हॅपोरेटर वेअर इट ॲब्सॉर्ब द हीट अँड रेफ्रिजरेटिंग इफेक्ट इज प्रोड्यूस्ड अँड देन दीज वेपर्स आर पास टू वॉट अगेन कॉम्प्रेसर फॉर कॉम्प्रेसर. ओके, दिस इज ऑल अबाउट द कॅपिलरी ट्यूब. इट इज अ सिम्पल ऑफ कॅपिलरी ट्यूब. लिक्विड रेफ्रिजरंट कंडेन्सरमध्ये येईल, स्ट्रेनरमध्ये जाईल, तिथं फॉरेन पार्टिकल्स आणि वॉटर वेपर्स रिमूव्ह केला जातो.
त्यानंतर कॅपिलरी ट्यूबमध्ये जाईल एक्सपान्शन डिवाइस, मग तिथं फ्रिक्शन ड्रॉप ऑफ प्रेशर, लो प्रेशर लो टेम्परेचर, लिक्विड रेफ्रिजरेंट पास टू यू ऑपरेटर वेअर इट ऍब्सॉर्ब द हीट. सो दिस इज द कॅपिलरी ट्यूब मेड अप ऑफ कॉपर, अशा प्रकारचं स्मॉल डायमीटर ट्यूब असतो. आणि असं वेटोळं तुम्हाला तुमच्या कॉम्प्रेसरमध्ये पण बघा, मागच्या साईडला अशी एक कॉपर ट्यूबची वेटोळे आहे, त्यालाच आपण एक्सपान्शन डिवाइस म्हणतो. सो व्हॉट इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस एक्सपान्शन डिवाइस? सो द कॉस्ट ऑफ कॅपेबिलिटी ट्यूब इज लेस दॅन अदर एक्सपान्शन डिवाइस. नुसतं ट्यूब आहे त्याच्यामुळे इट इज अ लो कॉस्ट. वेन द कॉम्प्रेसर स्टॉप्स द रेफ्रिजरंट कंटिन्यूअस टू फ्लो. ट्यूब असल्यामुळं तो जेव्हा तुमचं कॉम्प्रेसर बंद होईल त्यावेळेस तुमचं दोन प्रेशर आहे, हाय प्रेशर आणि लो प्रेशर. कंडेन्सर साईडला तुमचं काय इकडं हाय प्रेशर आहे आणि इव्हॅपोरेटर साईडला लो प्रेशर आहे. ड्यू टू प्रेशर डिफरन्स द रेफ्रिजरंट विल फ्लो कंटिन्युअसली अप टू द इक्विलायझिंग द प्रेशर. इक्विलायझिंग द प्रेशर बिटवीन द हाय साईड अँड लो साईड ऑफ द सिस्टीम. याच्यामुळे काय होणार, दिस डिक्रीज द स्टार्टिंग लोड ऑन द कॉम्प्रेसर. म्हणजे थोड्या वेळाने कॉम्प्रेसर बंद झाला असेल ॲटोमॅटिकली प्रेशर कमी होतो. जर प्रेशर कमी झाला नसेल तर कॉम्प्रेसरवर कॉम्प्रेसर विल स्टार्ट अगेन्स्ट द प्रेशर. त्यामुळं मोर स्टार्टिंग टॉर्क विल रिक्वायर्ड, मोर स्टार्टिंग लोड इज देअर. मग त्यामुळे जास्त करंट फ्लो होतो अँड देर इज चान्स ऑफ फेल्युअर ऑफ कॉम्प्रेसर. सो दॅट इज द ॲडव्हान्टेज हियर. द प्रेशर ड्रॉप टेक्स प्लेस अंटील द इक्विलायझेशन. सिन्स द रेफ्रिजरंट चार्ज इन कॅपिलरी सिस्टीम इज क्रिटिकल, देअरफोर नो रिसिवर इज नेसेसरी. And rough handling of appliances does not affect working of expansion device. So, नुसतं इथं कॉपर ट्यूबच असल्यामुळं तुम्हाला त्याचं काही फेल्युअर व्हायची वगैरे शक्यता नाही आहे. The next component is your expansion device is thermostatic expansion valve. So, here the thermostatic expansion valve, you have to see that काय काय पार्ट्स आहेत. द ऑपरेशन ऑफ दिस वॉल इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ कॉन्स्टंट डिग्री ऑफ सुपर हीट फॉर द वेपर ऑर एक्झिट. इथे तुम्हाला कायमचं सुपर हीटेड वेपर्स इन्श्युअर होतील या ठिकाणी. सो हियर द वेपर्स द रेफ्रिजरंट फ्लो इज अलाउड ऑर कंट्रोल इन सच अ वे दॅट ॲट एक्झिट ऑफ द एक्सपान्शन डिवाइस द रेफ्रिजरंट वेपर्स आर सुपर हीटेड वेपर्स. अरे लक्षात, तेवढीच रेफ्रिजरंट इथं आत पाठवलं जातं. मग इथं जर रेफ्रिजरंट थंड येत असतील तर काय होणार, परत ते फ्लो रेट कमी होतो वाढवतो, परत इथं कमी झाला असेल तर वाढवेल तो. सो हिअर बाय कंट्रोलिंग द फ्लो ऑफ लिक्विड रेफ्रिजरंट थ्रू द इव्हॅपोरेटर द थर्मोस्टेट एक्सपान्शन वॉल्व कन्सिस्ट ऑफ नीडल वॉल्व. काय काय आहे इथं? सो हा नीडल वॉल्व आहे, कन्सिस्ट ऑफ नीडल वॉल्व. स्प्रिंग आहे, this is a spring. Then a seat, ha wall ahe ani itha ha wall seat ahe, ha tumcha diaphragm ahe. So here there is an strainer ahe jithun tumcha liquid refrigerant ikade kai foreign particles vagere asel tar ya side la jatil, itun refrigerant aat jail tumcha. Okay, so in addition to this it has a feeder or thermal bulb which is mounted on the suction line of compressor. So ha evaporator madun bahar padle ki suction line of compressor la jodlele aahe, yala ek thermal bulb aahe, yala mhantat thermal bulb. Ya bulb madhe liquid refrigerant aahe, je refrigerant aahe evaporator madhe kiwa any volatile fluid ya yacha madhe, ya ha capillary aahe parat. Okay, so yacha madhe ya bulb madhe ani ya tube madhe bharlela asto. ज्या प्रेशरने भरलेले आहे ती प्रेशर या साईडला, ही बेलो डायफॉर्म आहे त्या साईडला ॲक्ट होतो. सो याला या बल्बमधला प्रेशर इथं ॲक्ट होतो या साईडला, इथं असं वरून, म्हणजे या डायफॉर्मवर तुमचे हा प्रेशर ॲक्ट होतो. दॅट इज व्हॉट युअर पी बी, दॅट इज अ बल्ब प्रेशर. इथं लिहिलं आहे बघा, बल्ब प्रेशर. खालच्या साईडला कुठलं अजून एक प्रेशर आहे या डायफॉर्मवर ॲक्ट होतो, तो कुठलं, या इव्हॅपोरेटरमध्ये जे काही प्रेशर आहे तो प्रेशर ॲक्ट होतो. इथं आहे बघा, इव्हॅपोरेटर प्रेशर पी ई. अजून एक प्रेशर काय ॲक्ट होईल, हा स्प्रिंगनं आपण मी वॉलवर या स्प्रिंग स्क्रू जेवढं टाईट करेल तेवढं या वॉलवर, म्हणजे वॉलला पुशअप करतो, मग ती प्रेशर एक वरच वरच्या साईडला ॲक्ट होती, दॅट इज स्प्रिंग प्रेशर. म्हणजे एक पी बी खाली येतो, एक तुमचा कुठला प्रेशर आहे स्प्रिंग प्रेशर आणि दुसरा इव्हॅपोरेटर प्रेशर. हा तुमचा पी एस आणि हा तुमचा पी ई. सो हियर दिस डायफॉर्म ॲक्ट्स वरून खालच्या साईडला बल्ब प्रेशर आणि पी एस आणि पी बी वरच्या साईडला. जेव्हा
हा पी एस पी बी कमी असेल त्यावेळेस हा डायफ्राम खाली मूव होईल आणि वॉल इज गेट्स ओपन अँड रेफ्रिजरंट इज अलाउड टू फ्लो. जेव्हा हा बल्ब प्रेशर कमी होईल त्यावेळेस काय होणार, हे डायफ्राम वरच्या साईडला जाईल आणि वॉल वर सरकल्यावर मग इथं निडल वॉल यू कॅन सी हियर, जेव्हा हे वर मूव होईल हां तर हा इथं वर जाईल आणि इथं बंद होतो आणि रेफ्रिजरंट फ्लो कंट्रोल होतो. अरे गेटिंग, सो द फिलर बल्ब इज पार्शली फिल्ड विथ दिस फिलर बल्ब. दिस फिलर बल्ब इज पार्शली फिल्ड विथ द सेम लिक्विड रेफ्रिजरंट ॲज यूज्ड इन रेफ्रिजरेशन सिस्टीम. द ओपनिंग ऑर क्लोजिंग अप वॉल डिपेंड्स अपॉन द फोर्स ऑन द डायग्राम. त्या डायफ्रामवर कुठले फोर्स आता कसं वर्क करतो ते बघूयात आपण. द रिमोट बल्ब इज चार्जड विथ द फ्लूड इज ओपन ऑन वन साईड ऑफ द डायफ्राम. बघा हे ओपन टू वन साईड ऑफ द डायफ्राम, वरच्या साईडनं खाली आहे. दॅट इज बल्ब प्रेशर इज ॲक्टिंग. या डायफ्रामवर खालच्या साईडला ॲक्ट होऊ लागला. द प्रेशर पी बी ऑफ द फ्लूड इन द बल्ब टेंड्स टू ओपन द वॉल. दिस प्रेशर बॅलन्स्ड बाय द प्रेशर ड्यू टू स्प्रिंग प्रेशर. एक खालून ॲक्ट होऊ लागला बघा, हे स्प्रिंग प्रेशर ओके पी एस अँड इव्हॅपोरेटर प्रेशर पी. इफ द इव्हॅपोरेटर टेम्परेचर इज हाय, इव्हॅपोरेटरचं टेम्परेचर जास्त आहे. ऑर द लोड ऑन द इव्हॅपोरेटर इन्क्रीज, लोड वाढला तर काय होणार, मोर फ्लूड फ्रॉम द फिलर बल्ब विल बी वेपराइज्ड. म्हणजे जास्त लोड असेल तर इतर येणारा वेपरचं टेम्परेचर जास्त असेल आणि याच्यातलं टेम्परेचर जास्त झालं की इथून हीट या बल्बला जातो, मग ह्याच्यातला रेफ्रिजरंट एक्सपांड होईल आणि एक्सपांड झालं की प्रेशर वाढेल कारण तेवढी स्पेस आहे. अलग लक्षात मग आणि हे पी बी वाढतं, पी बी वाढलं या दोन्ही प्रेशर पी एस पी ईपेक्षा तर डायफ्रामला खाली पुशअप करतो आणि वॉल ओपन होतं आणि मोर रेफ्रिजरंट इज अलाउड टू इव्हॅपोरेटर. जर इव्हॅपोरेटर टेम्परेचर कमी झाला म्हणजे याच्यावरचा लोड कमी झाला तर इथून येणारा रेफ्रिजरंट काय होईल, इथून येणारा वेपर रेफ्रिजरंट विल हॅविंग लो टेम्परेचर. त्यावेळेस काय होणार, रिव्हर्स होईल, म्हणजे या बल्बमधून हीट या वेपरला ट्रान्सफर होईल आणि ह्याच्यातला प्रेशर काय होणार, कमी होणार. प्रेशर कमी झालं की काय होणार, हे डायफ्राम वर मूव्ह होईल आणि वर मूव्ह झालं की इथं बंद होईल अँड रेफ्रिजरंट पास टू इव्हॅपोरेटर इज वॉट रिड्यूस्ड. मीन्स द रेफ्रिजरंट अलाउड टू इव्हॅपोरेटर इज डिपेंड्स अपॉन द कंडिशन ऑफ द वेपर ॲट एक्झिट ऑफ इव्हॅपोरेटर. सो इट इन्श्युअर ऑलवेज सुपरहीटेड वेपर्स आर पास्ड टू कॉम्प्रेसर. ओके, दिस विल वाइडन द ओपनिंग ऑफ द वॉल अँड रेफ्रिजरंट विल इन्क्रीज टू मीट द लोड ऑन डिमांड अँड इफ द लोड ऑन इव्हॅपोरेटर डिक्रीज द रिव्हर्स ॲक्शन टेक्स प्लेस. ओके, कळलं तुम्हाला हे कसं काम करतो. हा इथं हा बल्ब आहे, हा इव्हॅपोरेटर एक्झिटला जोडला आहे. म्हणजे याच्यामध्ये या बल्बमध्ये काय तुमचा, या बल्बमध्ये रेफ्रिजरंट फिलअप केलेलं आहे. जेव्हा हे एक्सपांड होईल ह्याच्यावरचा प्रेशर इथं ॲक्ट होणार, मग हे वॉल खाली मूव होणार आणि रेफ्रिजरंट कंडेन्सरकडून तुमचं इव्हॅपोरेटरला जाणार जास्त. जेव्हा या बल्बमधला टेम्परेचर कमी होईल मग ते वेपर काय होणार, लिक्विड होणार आणि इथला प्रेशर कमी होणार. इथला प्रेशर हा कमी झाला की हा परत वॉल वर मूव होणार, वॉल वर मूव झाला की काय होणार, हे बंद होणार आणि रेफ्रिजरंट फ्लो विल बी रिड्यूस. आणि इथं एक्सटर्नल इक्विलायझेशन कनेक्शन असतं याला इव्हॅपोरेटरला आणि हे स्प्रिंग ॲडजस्टमेंट इथं एक नॉब असतो म्हणजे किती पी एस ॲडजस्ट करायचं तुम्हाला. सो अशा प्रकारे हा तुम्हाला स्ट्रक्चर दिसतो. हा इथं डायफ्राम आहे, हा या डायफ्रामला वॉल सीट जोडलेले आणि ही इथं वॉल सीट आहे आणि वॉल स्टेम. ओके, सो नाऊ थर्मोस्टॅटिक एक्सपान्शन वॉल. आता पुढचं बघणार आहे आपण ॲटोमॅटिक एक्सपान्शन वॉल. ॲटोमॅटिक यालाच कॉन्स्टंट प्रेशर एक्सपान्शन वॉल पण म्हणतात, ए ई व्ही. ॲटोमॅटिक एक्सपान्शन वॉल इज ऑल्सो नोन ॲज कॉन्स्टंट प्रेशर एक्सपान्शन वॉल. इट रिस्पॉन्ड्स टू चेंज इन इव्हॅपोरेटर प्रेशर. इट म्हणजे इव्हॅपोरेटर प्रेशर कमी झाला की जास्त झाला मग यानुसार तुमचं रेफ्रिजरंट कंट्रोल करतो रेफ्रिजरंट फ्लो टू द इव्हॅपोरेटर. इट कन्सिस्ट ऑफ वॉल, वॉल सीट, स्प्रिंग, डायफ्राम, ॲडजस्टिंग स्क्रू. द प्रेशर ॲक्टिंग ऑन द डायफ्राम्स आर स्प्रिंग प्रेशर अँड इव्हॅपोरेटर प्रेशर. इथं दोनच प्रेशर आहेत. मगाच्या थर्मोस्टॅटिक एक्सपान्शन वॉलमध्ये थर्मल बल्ब प्रेशर वरून खाली आणि खालून स्प्रिंग प्रेशर आणि इव्हॅपोरेटर प्रेशर होतं. इथं ॲटोमॅटिक एक्सपान्शन वॉलमध्ये दोनच आहेत. हिअर यू कॅन सी द ॲडजस्टिंग स्प्रिंग ॲडजस्टिंग स्क्रू आहे हा, हा हा स्प्रिंग ॲडजस्टिंग स्क्रू आहे. त्यानंतर हा स्प्रिंग आहे
जेवढं तुम्ही सेट करायचं पी एस पाहिजे आपल्याला सेटिंग असतं याच्यामध्ये किती प्रेशर ॲक्ट करायचं त्यानुसार हे स्क्रू पुढे मागे हलवायचं. बेलो ऑर डायफॉर्म आहे, हा डायफॉर्म आहे, हा जो दिसतो तुम्हाला ब्लॅक तो बेलो ऑर डायफॉर्म. त्या डायफॉर्मला काय जोडलेलं आहे, सो दिस वॉल स्टेम जोडलेलं आहे, बघा इथं जोडलं आहे असं. मग त्यानुसार मग डायफॉर्म वर खाली मूव झाला की हा वॉल वर खाली मूव होतो आणि रेफ्रिजरंट खाली आला की इथं ओपनिंगमधून इथून मग रेफ्रिजरंट इकडे जाऊन इथं इव्हॅपोरेटरला जातं. मग वर गेला की बंद होतो. मग रेफ्रिजरंट फ्लो विल बी कंट्रोल बाय मूव्हिंग दिस वॉल ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द वॉल अँड दॅट डिपेंड्स अपॉन द इव्हॅपोरेटर प्रेशर. दॅट डिपेंड्स अपॉन द इव्हॅपोरेटर प्रेशर. निडल अँड वॉल सीट. रेफ्रिजरंट इन आहे हा, हा स्ट्रेनर आहे. काही फॉरेन पार्टिकल्स वॉटर वेपर्स असेल तर ते रिमूव्ह करेल. मग इथं तुमचं रेफ्रिजरंट येऊन थांबेल. मग वॉल ओपन झाला की या याच्यातून जाणार आणि इकडे इव्हॅपोरेटरला जाणार. वॉल ओपनिंग अँड क्लोजिंग डिपेंड्स अपॉन व्हॉट द इव्हॅपोरेटर प्रेशर. जो इव्हॅपोरेटर प्रेशर आहे तो इथं ॲक्ट होलेला आहे या डायफॉर्मवर. आणि ते स्प्रिंग प्रेशर आहे तो इथं स्प्रिंग ॲडजस्टिंग आपण सेट प्रेशर जे आहे ते कॉन्स्टंट ॲक्ट होत असतं. ही कॉन्स्टंट आहे आणि इथं व्हेरी काय होऊ लागलं आहे. मग व्हेरी द स्प्रिंग प्रेशर ओनली व्हेरीज हा जो. मग इव्हॅपोरेटर प्रेशर डिपेंडिंग अपॉन द लोड. लोड वाढला की मग काय होणार, प्रेशर डाऊन होणार. इथं प्रेशर कमी झाला की हा पी एस जो कमी झाला की मग काय होणार, ह्याच्यापेक्षा जर हे कमी झालं की हे डायफॉर्म खाली मूव होतो, खाली मूव झालं की वॉल ओपन होतं अँड अलाउज मोर रेफ्रिजरंट टू फ्लो. मग इथं प्रेशर जास्त रेफ्रिजरंट गेला की लोड कमी झालं की काय होणार, इव्हॅपोरेटर प्रेशर कमी होणार. प्रेशर कमी झाला इव्हॅपोरेटर प्रेशर वाढणार, सॉरी इव्हॅपोरेटर प्रेशर वाढला की काय होणार, डायफॉर्मला वर मूव करणार आणि डायफॉर्म वर मूव झालं की वॉल क्लोज करणार. मीन्स इट मेंटेन्स द कॉन्स्टंट प्रेशर इन द इव्हॅपोरेटर. द रेफ्रिजरंट इज सप्लाईड टू द इव्हॅपोरेटर इन सच ए वे दॅट द इव्हॅपोरेटर प्रेशर शुड बी मेंटेन कॉन्स्टंट. इव्हॅपोरेटर प्रेशर रिड्युसेस, इट अलाउज मोर रेफ्रिजरंट. इन्क्रीजेस, इट रिड्युसेस द फ्लो ऑफ रेफ्रिजरंट. अरिवटिंग या पद्धतीनं तुमचं रेफ्रिजरंट फ्लो कंट्रोल. ॲटोमॅटिक एक्सपान्शन वॉल इज ऑल्सो नोन ॲज कॉन्स्टंट प्रेशर एक्सपान्शन वॉल. इट रिस्पॉन्ड्स टू चेंज इन इव्हॅपोरेटर प्रेशर. इट कन्सिस्ट ऑफ वॉल, वॉल सीट, स्प्रिंग, डायफॉर्म, ॲडजस्टिंग स्क्रू. द प्रेशर ॲक्टिंग ऑन द डायफॉर्मसार कुठले कुठले प्रेशर आहेत, दोनच प्रेशर आहेत तिथं, स्प्रिंग प्रेशर आणि तुमचा इव्हॅपोरेटर प्रेशर. फॉर कॉन्स्टंट लोड ऑपरेशन ॲडजस्टिंग स्क्रू इज ॲडजस्टेड. जे लोड तुम्हाला पाहिजे जे सेट करायचं आहे त्यानुसार तुमचं इज ॲडजस्टेड सच दॅट द कॉन्स्टंट मास फ्लो रेट ऑफ लिक्विड रेफ्रिजरंट इज मेंटेन्ड इन द इव्हॅपोरेटर. वेन द इव्हॅपोरेटर इज हॅविंग मोर लोड, इव्हॅपोरेटर प्रेशर रिड्युसेस कॉजिंग वॉल टू ओपन अप इन डाऊनवर्ड डायरेक्शन अँड मोर लिक्विड रेफ्रिजरंट इज अलाउड टू इंटर्स इन इव्हॅपोरेटर. दॅट इज इट रिस्पॉन्ड्स टू फंक्शन इन लोड बाय चेंजिंग प्रेशर ऑफ इव्हॅपोरेटर. लोड व्हेरी झाला की इव्हॅपोरेटर प्रेशर व्हेरी होतो. इव्हॅपोरेटर प्रेशर व्हेरी झाला की मग तुमचं वॉल ओपनिंग अँड क्लोजिंग चेंज होतं आणि त्यानुसार म्हणजे इव्हॅपोरेटरमध्ये कॉन्स्टंट प्रेशर मेंटेन करावं त्यानुसार लिक्विड रेफ्रिजरंट अलाव करतो. सो इट रिस्पॉन्ड्स द प्रेशर, मीन्स इट वर्क्स द विथ रिस्पेक्ट टू प्रेशर, मेंटेनिंग कॉन्स्टंट प्रेशर इन द इव्हॅपोरेटर. म्हणून याला कॉन्स्टंट प्रेशर एक्सपान्शन वॉल पण म्हणतात. ओके, हा दिसायला तुम्हाला असा दिसेल ॲटोमॅटिक एक्सपान्शन वॉल. सो हा इथं तुमचा ॲडजस्टिंग स्क्रू आहे वरच्या साईडला, हां. त्यानंतर ॲडजस्टिंग स्प्रिंग आहे. सो हा ॲडजस्टिंग स्क्रू आहे, हा ॲडजस्टिंग स्प्रिंग आहे. सो दिस इज युअर डायफ्राम रेड कलरचं आणि हा तुमचा पुश रॉड आहे आणि हा निडल वॉल आहे. ओके, हा वॉल सीट. मग इकडून रेफ्रिजरंट असं तुमचं येणार आहे इथं, हां. मग इथं तुम्हाला किती वर खाली झालं आहे की काय होणार, या गॅपमधून रेफ्रिजरंट असं बाहेर येणार ओपन झालं की मग ते दिस लिक्विड रेफ्रिजरंट पास टू वॉट इव्हॅपोरेटर. सो डिपेंडिंग अपॉन द प्रेशर ॲक्टिंग ऑन दिस हा जो डायफॉर्म आहे वर मूव झाला, वर सरकला की वॉल क्लोज होतो, हा डायफॉर्म खाली सरकला की वॉल ओपन होतो. वर खाली इकडून येणारा स्प्रिंग जे आहे, इकडून येणारा स्प्रिंग हा स्प्रिंग प्रेशर आहे पी एस, हा कॉन्स्टंट आहे. मग खालून ॲक्ट होणारा प्रेशर काय, हा इकडं जे काही रेफ्रिजरंटचं वेपरचं प्रेशर आहे इव्हॅपोरेटर प्रेशर आहे पी ई. इव्हॅपोरेटर प्रेशर पी ई वाढला की हा काय होणार, म्हणजे पी एसपेक्षा पी एस कॉन्स्टंट आहे सेट केलं आहे पी ईनुसार हे वर खाली होणार आहे डायफॉर्म तुमचा. पी ई वाढला की काय होणार, हा वर जाणार,
वर गेला की बंद होणार. पी कमी झाला की कमी झाल्यावर काय होणार, हे स्प्रिंग या डायफ्रामला खाली ढकलेल, म्हणजे हे वॉल्व खाली ओपन होणार आणि इथून जास्त प्रेशर अँड फ्लो अलाउड टू यू ऑपरेटर. इन दिस वे द लिक्विड रेफ्रिजरेंट इज सप्लाइड टू द ऑपरेटर विथ रिस्पेक्ट टू प्रेशर इन द ऑपरेटर. दिस इज ऑल अबाउट द एक्सपान्शन डिवाइसेस विच आर यूज इन वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीम. दॅट इज द थर्ड कॉम्पोनंट वी हॅव डिस्कस, दॅट इज कॅपिलरी ट्यूब, थर्मोस्टॅटिक एक्सपान्शन वॉल अँड ॲटोमॅटिक एक्सपान्शन वॉल. इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्स वी आर गोइंग टू डिस्कस द ऑपरेटर्स. ओके, थँक्यू.